कोरोना व्हायरस जॉब सपोर्ट स्कीम म्हणजे नक्की काय एखाद्या मुलाला थोडीही सर्दी किंवा खोकला जर दिसला तर त्यांना शाळेतून एक होम किट दिलं जातं आणि घरी आल्यानंतर पेरेंट्सनी तरी ती टेस्ट करावी लागते जॉब सुरक्षित राहण्याच्या दृष्टीने किंवा बिझनेसेस सुरक्षित राहण्याच्या दृष्टीने ही स्कीम खूप हॅलो नमस्कार कसे आहात मी श्वेता परत एकदा तुमचं मराठी मुलगी इन यू के या आपल्या यूट्यूब चॅनेलवरती अगदी मनापासून स्वागत करते आपण या चॅनेलवरती यू केबद्दल मराठीमधून माहिती घेत असतो आजपर्यंत कोणकोणत्या विषयावर व्हिडिओ बनवलेत हे डिस्क्रिप्शन बॉक्स आणि आय बटन दोन्हीकडे मिळेल तर मंडळी कालच्या एका दिवसात अख्ख्या यू केभर जवळजवळ साडेसहा हजार नवीन कोरोना व्हायरसच्या केसेस सापडल्या किंवा गेल्या काही दिवसांपासूनच युकेमध्ये अशी चिन्ह दिसत आहेत की कोरोना व्हायरसची सेकंड वेव्ह ही युकेमध्ये येऊन ठेपलेली आहे आणि ती अवॉइड करण्यासाठी किंवा तिच्याशी टॅकल करण्यासाठी आपल्याला काय काय करता येईल हे इथलं सरकार प्लॅन करू लागलं आहे आणि त्यामध्ये फायनान्शियल सपोर्ट देण्यासाठी काही नवीन फायनान्शियल स्कीम्स यू केमध्ये अंमलात आणण्यात येणार आहेत किंवा यू केमध्ये नोकऱ्यांना आणि बिझनेसेसला सपोर्ट करण्यासाठी काही नवीन स्कीम आलेल्या आहेत त्या मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याचप्रमाणे गाईडलाईन्स काही थोड्याफार बदललेल्या आहेत ज्या गेल्या वेळपेक्षा वेगळ्या किंवा ॲडव्हान्स झालेल्या आहेत त्या देखील मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे हे तुम्हाला सगळं सांगण्याचं कारण असं सा की आपल्या सबस्क्रायबर फॅमिलीपैकी डॉक्टर शरयू रानडे दे, रेवती देशपांडे अर्चना आंबेडकर अनिल सुर्वे आणि गणेश पवार जी मी नावं घेतली ती लोकं यू केमध्ये कामानिमित्त येणार होती आय होप यू गाईज आर सेफ आणि जर तुम्ही यू केमध्ये आले असाल आणि तुम्हाला काहीही अडचण असेल किंवा काही शंका असेल तर मला प्लीज कळवा आणि माझ्या पद्धतीने मी तुम्हाला जी माहिती हवी असेल ती देण्याचा नक्की प्रयत्न करेन ॲक्च्युली यू केमध्ये गेल्या महिन्या पब्ज पूर्ण वेळ ओपन होते लोकांना बाहेर हँग करायला एनकरेज करत होते किंवा ऑफिसेसमध्ये परत जायला याल का असं विचारत होते कारण तुम्हाला वातावरण बदल मिळावा म्हणून पण सप्टेंबरमध्ये अचानक असं झालं आहे की दहा वाजेनंतर पब्स हे बंद आहेत दहा वाजेनंतर तुम्हाला पब्जमध्ये आता जाता येणार नाही आहे त्याचप्रमाणे वर्क फ्रॉम होम जास्तीत जास्त करा असं एनकरेज करतायत तर त्याचप्रमाणे इंडोर्स सहा अडल्ट्सपेक्षा जास्त अडल्ट्सला भेटायला परवानगी नाही आहे तुम्ही आउटडोर्स लोकांना भेटू शकता अजून तरी पण पुढे कदाचित त्याच्यावरती रेस्ट्रिक्शन्स येतील टेस्टिंग खूप जास्त प्रमाणात वाढलं आहे मास टेस्टिंग सुरू झालं आहे नवीन टेस्टिंग किट्स यायला लागली आहेत नव्वद मिनटात टेस्ट्सचे रिझल्ट्स यावेत अशा पद्धतीच्या टेस्ट्स डेव्हलप टेस्ट केल्या गेल्यात त्याचप्रमाणे शाळांमध्ये खूप जास्त प्रमाणात टेस्टिंग सुरू झालं आहे असं खूप सारं सेकंड वेवचं प्रिपरेशन यू केमध्ये ॲक्च्युली चालू झालं आहे आणि सप्टेंबरमध्ये यू केमध्ये नेहमीच शाळा सुरू होतात पण कोरोना व्हायरसच्या काळात जेव्हा या शाळा सुरू झाल्या तेव्हा मुलांना शाळेत सर्दी पडसं होणं यामध्ये काहीही विशेष नाही आहे हे प्रत्येक माणसाला आता माहिती झालं आहे आणि इट्स नॉट अ बिग डील प्रत्येकाला सर्दी खोकला शाळेत गेल्यानंतर होत असतो पण यावेळेस एखाद्या मुलाला थोडीही सर्दी किंवा खोकला जर दिसला तर त्यांना शाळेतून एक होम किट दिलं जातं आणि घरी आल्यानंतर पेरेंट्सनी तरी ती टेस्ट करावी लागते किंवा ॲक्च्युली टेस्टिंग सेंटरवरती ड्राईव्ह थ्रूद्वारे त्या मुलाचं टेस्टिंग करून आणावं लागतं की त्यांना हा कोरोना नाही आहे कि किंवा इज जस्ट नॉर्मल सर्दी खोकला हे कन्फर्मेशन घेऊन यावं लागतं आणि मग ते मूल लगेच शाळेत जाऊ शकतं पण सध्या कोरोना व्हायरसच्या टेस्टचा रिझल्ट यायला अठ्ठेचाळीस तास मिनिमम लागत आहेत किंवा अठ्ठेचाळीस तासात नक्की रिझल्ट येतो पण अठ्ठेचाळीस तास हे लागत आहेत सध्या आता नवीन ज्या टेस्ट येतील त्या नव्वद मिनिटात सांगू शकतील की वेदर इट इज कोरोना ऑर नॉट आणि जर त्या एखाद्या मुलाला कोरोना व्हायरस टेस्ट जर पॉझिटिव्ह आली तर अख्खा वर्ग हा चौदा दिवसांसाठी आयसोलेशनमध्ये जातो आणि मग परत शाळा चौदा दिवसांनी सुरू होते आणि याचं कारण असं की ते मूल कोणाच्या कोणाच्या कॉन्टॅक्टमध्ये आलं असेल ते आपल्याला माहिती नाही आणि कोरोनाचा स्प्रेड अवॉईड करण्यासाठी हा नवीन एक उपाय सध्या अंमलात आणला गेला आहे तर एकूण अशी सगळी यू केमधली परिस्थिती सध्या आहे आणि लोकल लॉकडाऊन्स खूप कॉमन झालेली आहेत लंडनमध्ये आता लोकल लॉकडाऊन अंमलात आणलं गेलं आहे आणि ॲक्च्युली लंडन वॉज ऑन वॉचलेस्ट आणि आजपासून तर लंडनमध्ये सुद्धा लॉकडाऊन अंमलात आणलं गेलं आहे बऱ्याचशा नॉर्थ इंग्लंडमधल्या मोठ्या शहरांच्या काही भागांमध्ये हे लॉकडाऊन अंमलात आणतायत असं बरंच ओव्हरऑल इंग्लंडमध्ये झालेलं आहे वेल्समध्ये सुद्धा ते हळूहळू अंमलात आणलं जाईल स्कॉटलंडमध्ये नवीन मेजर्स आलेले आहेत त्याचप्रमाणे युकेमध्ये युनिव्हर्सिटीज आता सुरू झाल्यात आणि जी मुलं हॉस्टेलमध्ये म्हणजेच डॉम्स असा युकेमध्ये शब्द वापरला जातो तर जी मुलं हॉस्टेलमध्ये सध्या राहत आहेत आणि त्यांना जर कोरोना व्हायरस झाला किंवा काही झालं तर त्यांना परत घरी जाण्याची परवानगी नाही आहे आणि त्यांना तिथेच डील करा असं सांगितलं आहे मोस्टली युनिव्हर्सिटीज आणि कॉलेजेसचं शिक्षण हे ऑनलाईन सुरू केलं आहे पण शाळांचं शिक्षण हे ॲक्च्युली शाळेमध्ये जाऊन घेण्याची परवानगी दिलेली आहे कारण अकरा वर्षाच्या आतली मुलं ही कोरोना व्हायरसपासून त्या मानाने सुरक्षित आहेत असं म्हटलं जातं तर हे सगळं चालू असताना लोकांच्या नोकऱ्या घर शाळा शिक्षण हे सगळं चालूच असतं मार्चमध्ये मी कोरोना व्हायरसची पहिली वेव्ह जेव्हा यू केमध्ये आली तेव्हा लोकांनी कसं पॅनिक शॉपिंग केलं होतं पॅनिक बाईंगमध्ये टॉयलेट रोल्स कसे संपले होते आणि सुपर मार्केटमध्ये कसं सामान संपलं होतं हे सगळं कसं झालं होतं हे दाखवणारा देखील मी एक व्हिडिओ बनवला होता जो तुम्हाला आय बटनमध्ये मिळेल पण सध्या ॲक्च्युली ही गोष्ट परत रिपीट होऊ नये यू केमध्ये म्हणून इथल्या सुपर मार्केट्सने खूप जास्त प्रमाणात काळजी घेतलेली आहे आणि प्रत्येक गोष्टीवरती तीनचं लिमिट लावलं आहे म्हणजे तुम्ही एका वेळी दुधाच्या तीन बाटल्यांपेक्षा जास्त बाटल्या घेऊ शकणार नाही किंवा साबणाचे तीन साबणांच्यावरती साबण घेऊ शकणार नाही असं एक लिमिट आता सध्या सुपर मार्केट्सनी युकेमध्ये लावलेलं आहे ज्यामुळे लोकांना सामानाची अवेलेबिलिटी ही पूर्ण वेव संपेपर्यंत राहील अशी अपेक्षा केली जाते ॲक्च्युली यू केमध्ये विंटर्समध्ये मुळातच फ्लू सीझन जास्त प्रमाणात असतो आणि खूप जास्त प्रमाणात इन्फेक्शन्स या काळात पसरतात पण सध्या कोरोना व्हायरसच्या काळात लोकं आणखीन जास्त काळजी घेतात कारण जर कोरोना व्हायरस ची ही जी वेव आहे सेकंड वेव जी आहे ती मध्ये जास्त डेडलीअर असेल असं म्हटलं जातं किंवा असं प्रेडिट केलं जात आहे कारण पहिल्या वेळेस समर होता म्हणजे ए मार्च एप्रिलमध्ये इथे समर असतो स्प्रिंग असतो तर कोरोना व्हायरसची सिच्युएशन ही त्या काळात इतकी वाईट नव्हती पण यावेळेस ती जास्त वाईट असण्याची शक्यता वर्तवण्यात येते त्याच्यामुळे जर कोणी सबस्क्रायबर फॅमिलीपैकी जर कोणी युकेमध्ये आलं असेल नोकरीच्या निमित्ताने शिक्षणाच्या निमित्ताने जर तुम्ही इथे आलेला असाल तुम्हाला काहीही प्रॉब्लेम असेल तर प्लीज कॉन्टॅक्ट मी ऑन इंस्टाग्राम ऑर ऑन फेसबुक ऑर यू कॅन कमेंट ऑन एनी व्हिडिओ अँड आय विल ट्राय अँड हेल्प यू आऊट ॲज मच ॲज आय कॅन जी मला माहिती आहे ती मी तुम्हाला नक्की देण्याचा प्रयत्न करेन कोरोना व्हायरस कॉन्टॅक्ट ट्रेसिंग ॲप म्हणून जे इथल्या हेल्थकेअर सिस्टीमचं ॲप आहे ते मोस्टली यू केमधल्या लोकांनी डाउनलोड करून इन्स्टॉल करून वापरायला सुरुवात केलेली आहे आणि तुमचा एरिया किती सेफ आहे तुमच्या एरियामध्ये हाय लो और मीडियम रिस्क आहे हे सगळं तुमच्या मोबाईलवरती सध्या दिसतं आहे आणि जास्तीत जास्त लोकांनी डाउनलोड केलं तर जास्तीत जास्त डेटा दिला जाईल आणि जास्तीत जास्त लोकं सुरक्षित राहतील त्याचप्रमाणे हेल्थकेअर सिस्टीम जी इथली आहे ज्याला एन एच एस असं म्हणतात नॅशनल हेल्थ केअर सिस्टीम त्यावरती आपण एक सविस्तर व्हिडिओ बनवला होता जो तुम्हाला आयपॅटनमध्ये मिळेल तर नॅश नॅशनल हेल्थकेअर सिस्टीमने जी लोकं वल्नरेबल आहेत म्हणजे ज्यांना कॅन्सर आहे, आहे किंवा असा काही आजार आहे की मुळात त्यांची रोगप्रतिकारक क्षमता कमी झालेली आहे आणि त्यात कोरोना व्हायरस असं आहे अशा लोकांना शिल्ड करण्यासाठी पत्र पाठवलेली आहेत जी पहिल्या वेवच्या वेळेस देखील पाठवली होती आणि अशा लोकांना सुपर मार्केट्सनी प्रायोरिटाईज केलेलं आहे की त्यांच्या घरी पहिल्यांदी होम डिलिव्हरी जाईल किंवा जी लोकं म्हातारी आहेत त्यांच्या घरी पहिल्यांदी होम डिलिव्हरी जाईल आणि मग जी तरुण किंवा तशी त्या मानाने निरोगी नी लोकं आहेत त्या लोकांनी सुपर मार्केट्समध्ये मा जाऊन वस्तू आणाव्या आणि तिथे दोन मीटरचा रूल पाळावा असं सांगितलं गेलंय पण अफकोर्स जी लोकं शिल्ड करणं गरजेचं आहे त्यांना प्रायोरिटी दिलेली आहे आता आपण बघूया कोरोना व्हायरस जॉब सपोर्ट स्कीम म्हणजे नक्की काय जे पॅन्डेमिक का आहे जेव्हा मध्ये येऊन पोहोचलं तेव्हा मार्चमध्ये युकेमधल्या सरकारने युकेमधल्या जनतेसाठी फायनान्शियल सपोर्ट्स द्यायला सुरुवात केली त्यातलीच एक स्कीम होती ती म्हणजे फरलो स्कीम ती काय आहे हे दाखवणारा एक व्हिडिओ मी सविस्तरपणे बनवला होता जो तुम्हाला आय बटनमध्ये मिळेल त्याचप्रमाणे इतर फायनान्शियल सपोर्ट्स ब्रिटिश सरकारने इथल्या जनतेसाठी दिले होते हे सगळं सांगणारा तो एक व्हिडिओ आहे आणि तो आय बटनमध्ये तुम्हाला मिळून जाईल युकेमध्ये कोरोना व्हायरस जॉब रिटेन्शन स्कीम म्हणजेच फरलो स्कीम नावाची एक स्कीम अंमलात आणली होती ती स्कीम तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सविस्तरपण एक्सप्लेन केलेली आहे पण ती स्कीम ही एकतीस ऑक्टोबरला संपणार आहे तेव्हा एक नोव्हेंबरपासून पुढच्या सहा महिन्यांसाठी कोरोना व्हायरस जॉब सपोर्ट स्कीम ही अंमलात आणली जाणार आहे आणि ती काय आहे हे आज आपण बघणार आहोत या स्कीमनुसार यू केमध्ये जॉब करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला मिनिमम वन थर्ड काम तरी करावंच लागेल तरच ते या स्कीमसाठी इलिजिबल होतील तरच त्यांना या स्कीमचा फायदा घेता येईल ॲटलिस्ट लिस्ट वन थर्ड काम जेव्हा तुम्ही कराल तेव्हा त्या वन थर्ड कामाचे पैसे हे तुम्हाला तुमची कंपनी देईल जेवढे तास तुम्ही काम करणार नाही त्या तासांच्या वन थर्ड तुमचा पगार हा सरकार देईल उरलेला वन थर्ड पगार हा तुमची कंपनी देईल आणि उरलेला वन थर्ड पगार हा तुम्हाला मिळणार नाही तर ऑलमोस्ट सत्याहत्तर टक्केपर्यंत तुम्हाला पैसे हे तुमच्या हातात येतील आणि तुमचे जॉब सुरक्षित राहण्याच्या दृष्टीने किंवा बिझनेसेस सुरक्षित राहण्याच्या दृष्टीने ही स्कीम खूप उपयोगाची आहे या स्कीमचा उपयोग हा छोट्या मीडियम किंवा मोठ्या कोणत्याही कंपनीच्या एम्प्लॉईजला आणि कंपनीला घेता येईल कोरोना व्हायरस फरलो स्कीम ही जास्तीत जास्त पबमध्ये रेस्टॉरंटमध्ये काम करणाऱ्या किंवा चाईल्ड केअरमध्ये काम करणाऱ्या लोकांना उपयोगी आली होती त्याचप्रमाणे ही स्कीम देखील वायबल जॉब असणाऱ्या लोकांना जास्तीत जास्त उपयोगात यावी असं सरकारचं म्हणणं आहे वायबल शब्दाचा अर्थ असा होतो की जे जॉब्स पुढे गरजेचे असतील जवळजवळ चारशे बिलियन पाऊंड हे या स्कीमसाठी सरकारने अलॉट केलेले आहेत आणि तेवढे पैसे हे लोकांचे जॉब्स आणि बिझनेसेस सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीने वापरले जाणार आहेत त्याचप्रमाणे यू केमधल्या बाउन्स बॅक लोन्सची मुदत ही सहा ऐवजी दहा वर्ष करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे बऱ्याचशा कंपन्यांच्या टॅक्समध्ये जो वॅट म्हणजेच व्ही एटी ॲडिड असतो त्या वॅटचं पर्सेंटेज कमी करण्यात आलेलं आहे त्याचप्रमाणे सेल्फ एम्प्लॉईड लोकांना ज्यांना स्वतःचा टॅक्स हा स्वतः फाईल करावा लागतो त्या टॅक्स रिटर्नसाठीची मुदत देखील वाढवण्यात आलेली आहे तर मध्ये टॅक्स किती असतो आणि मध्ये किती पर्सेंट टॅक्स भरावा लागतो या विषयावरती आपण एक सविस्तर व्हिडिओ बनवलाय जो तुम्हाला आय मिळून जाईल त्याचप्रमाणे कोरोना व्हायरसची लस आल्यानंतर मध्ये ती कशी प्रायोरिटाईज केली जाईल हे इथे थोडक्यात दिलंय तर अशी आहे युकेमधली ओव्हरऑल सध्याची परिस्थिती आणि अशा प्रकारे कोरोना शी टॅकल करण्यासाठी किंवा सेकंड वेवशी डील करण्यासाठी अशा पद्धतीची तयारी चालू आहे अशा प्रकारचा फायनान्शियल सपोर्ट देण्यात आलेला आहे किंवा अशा प्रकारच्या गाईडलाईन्स देण्यात आलेल्या कि आहेत किंवा काळजी जी पूर्वी घेणं कमी पडलं होतं ती काळजी यावेळेस अशा पद्धतीने घेण्यात येत आहे तर अशी आहे सध्याची परिस्थिती होप तुम्ही सगळे सुरक्षित आहात आणि आपल्याकडे सेकंड वेव्ह येऊ नये या दृष्टीने तुम्ही प्रयत्न करा आणि जी लोकं यू केमध्ये आहेत त्यांनी काळजी घ्या आणि जी, जी लोकं यु केमध्ये नवीन आलेली आहेत किंवा येणार आहेत त्यांना काहीही मदत लागली किंवा काहीही माहिती लागली तर नक्की मला इंस्टाग्राम किंवा फेसबुकवरती कॉन्टॅक्ट करून कळवा आणि मी माझ्या पद्धतीने तुम्हाला माहिती देण्याचा नक्की प्रयत्न करेन चला तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये Bye.